नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रिय टीचिंगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक व द्विभाषिक बालभारती इयत्ता पहिली भाग 3 स्टँडर्ड 1 पार्ट 3 मराठी माध्यम या पुस्तकातील चित्र बघ, वाक्य लिहि, वाच. लुक ॲट द पिक्चर, राईट अ सेंटेन्स अँड रीड इट. पान नंबर आहे 67. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आपण आज अभ्यास करू चित्र बघ, वाक्य लिहि, वाच. लुक ॲट अ पिक्चर, राईट अ सेंटेन्स अँड रीड इट. कालच्या भागामध्ये आपण एक गोष्ट पाहिली होती, त्याच्यावर आधारितच आपण प्रत्येक पक्षांवर आधारित एक वाक्य लिहिणार आहोत, एक सेंटेन्स लिहिणार आहोत. आता कोंबड्याविषयी आपण एक वाक्य लिहूया. कोंबडा पहाटे आरवतो. दुसरं वाक्य तुम्ही लिहायचं आहे कोंबड्याविषयी. आता पोपट हा पक्षी आहे. पोपट पोपटाचा रंग हिरवा असतो. दुसरं वाक्य तुम्ही लिहायचं. आता गरुड. गरुड उंच आकाशात उडतो. त्याचं दुसरं वाक्य तुम्ही लिहायचं आहे गरुडाविषयी. आता कोकिळ. कोकिळा गोड गाते. तुम्हाला तर माहितीच आहे कोकिळा कुहू कुहू गाते. दुसरं वाक्य तुम्ही लिहायचं आहे. इथे आहे हंस. आपण एक वाक्य लिहू. हंस पाण्यात पोहतो. दुसरं वाक्य तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर इथे आहे मोर हा पक्षी. मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. मोर हा सर्वांनाच आवडतो. आपण एक वाक्य लिहू मोराविषयी. मोर तुई तुई नाचतो. आकाशात ढग आल्यानंतर मोर तुई तुई नाचतो. तुम्ही कधीतरी पाहिला असेल. तर मोराविषयी दुसरं वाक्य तुम्ही लिहायचं. इथे एक एक वाक्य आपण लिहिलेले आहेत. दुसरं वाक्य तुम्ही त्या पक्षाविषयी माहिती असलेलं वाक्य तुम्ही लिहायचं आहे. समजलं? अशा प्रकारे पक्षाविषयी माहिती सांगायची आहे. प्रत्येक पक्षामध्ये कोणकोणते गुण आहेत हे तुम्ही शोधून काढायचं आहे.